आज राज्यभरात 10 दिवसांच्या बाप्पाला निरोप. गणेश गल्ली आणि तेजुकायाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात. मुंबईमध्ये 19,000 पोलिसांचा बंदोबस्त. मुंबईतील लालबागच्या राजाची शान. थोड्याच वेळात मिरवणूक. स्वरांजली बँड पथकाकडून मानाची सलामी. तरुणाई मिरवणुकीत दंग. पुण्यातील मानाच्या गणपतींचं आज विसर्जन. 9,000 पोलिसांचा चोख बंदोबस्त. मिरवणुकीच्या सुरुवातीला चेंडावादन, शंखनाद आणि रस्त्यांवर रांगोळीचे आरास. कोल्हापूरच्या खरी कॉर्नर भागामध्ये दगडफेक आणि हाणामारी. विसर्जन मिरवणुकीसाठी ट्रॅक्टर पुढे घेण्यावरून वाद. दोघं जखमी. पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात. भाजपकडून पंकजा मुंडेंच्या नाराजीची दखल. बावनकुळे पंकजा मुंडेंशी भेटून चर्चा करणार. तर पंकजाजी, भाजपमध्ये राम वाटत नसेल तर निर्णय घ्या, वडेट्टीवारांचा सल्ला. पंकजा मुंडेंच्या कारखान्यासाठी धनंजय मुंडे मदत करणार. धनंजय मुंडे पंकजांना कारखाना कसा वाचवता येईल याचं मार्गदर्शन करणार. थोडं दुर्लक्ष झालं पण राष्ट्रवादी आता मुंबईमध्ये क्रांती करेल, अजित पवारांचं वक्तव्य. तर ताकद दाखवा, त्याशिवाय हक्कानं जागा मागता येणार नाही, पटेलांचं विधान. 2024 निवडणुकीमध्ये अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, मिटकरींची भावना तर हीच कार्यकर्त्यांची इच्छा. सुनील तटकरेंचाही दुजोरा. प्रत्येक जिल्ह्याला पालकमंत्री हवाच. एका माणसाकडे 6 जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद दिल्यानं नुकसान. बच्चू कडूंचा फडणवीसांवर अप्रत्यक्ष निशाणा. नियम डावलून विकास कामं रोखता येणार नाही. सुनावणी दरम्यान मुंबई हायकोर्टाकडून राज्य सरकारची कानउघडणी. सेना आमदार अपात्रतेचं वेळापत्रक सुप्रीम कोर्टात 6 ऑक्टोबरला सादर होणार. 54 आमदारांना वेळापत्रक ईमेल. न्यायाला उशीर करणं म्हणजे अन्यायच. आदित्य ठाकरेंचा ट्विट करत निशाणा. तर निर्णय देताना दिरंगाई किंवा घाई करणार नाही, नार्वेकरांची प्रतिक्रिया. निर्मल बिल्डिंग मधील दलालाकडून कंत्राट वाटप. लवकरच पुरावे देणार, नाना पटोलेंचा आरोप. तर आम्ही विकासासाठी काम करतो, पटोलेंनी नाव जाहीर करावं, अजितदादांचं आव्हान. 14 ऑक्टोबरला जरांगेंची अंतरवली सराठीमध्ये सभा. 50% आरक्षण मान्य नाही. 50% आतमधलंच आरक्षण हवं, जरांगेंचा इशारा. मुलुंडमध्ये मराठी असल्यामुळे ऑफिससाठी जागा नाकारल्याचा महिलेचा आरोप. मनसेनं समज दिल्यानंतर सेक्रेटरीकडून माफी. तर माहिती घेऊन योग्य कारवाई करणार, अजित पवारांची प्रतिक्रिया. नाशिकच्या विंचूरमध्ये आजपासून कांदा लिलाव सुरू होणार. मुंबईतील बैठकीनंतरही काही निष्पन्न होणार नसल्यानं निर्णय. आणि राज्यात पुढील 4 दिवस मुसळधार. कोकणातील अनेक जिल्ह्यांना ऑरेंज तर पुण्याला येलो अलर्ट, हवामान विभागाचा इशारा. केंद्र सरकारकडून तूर आणि उडीद डाळीच्या साठवणूक मर्यादेत वाढ. सणासुदीला डाळ महागण्याची शक्यता. आशियाई स्पर्धेत भारताची सुवर्ण कामगिरी. 10 मीटर रायफलमध्ये भारताला गोल्ड मेडल. भारताकडे 24 पदकं.